अंदर एक घंटे तक हमारा फोटो कटा जाए जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी थामा थामा था मारी भाषण दूर हो जाए ना थामा था बोले कई विचार है तुम्हारे प्रश्न बोला भाषण कर तमाम हिंदू बांधवानी माता भगिनींनो शिवसेना जर टिकवायची असेल तर मराठी आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन जो चालेल त्याला हिंदुस्थानातील महाराष्ट्रातील मान तो मतदान करतील हे माझे शिवसैनिक हेच माझे खरे दैवत आहे मला इंदिरा गांधींनी बोललं नव्हतं की मी तुमचं मंत्रीपद दूंगा अरे हा तुम्हारा मंत्रीपद शिवसेना प्रमुख हेच माझ्या सर्वात मोठ्या सर मागील किती वर्षापासून एक मिनिट चालू सर मागील किती वर्षापासून तुम्ही शिवसैनिक आहात आणि आज तुम्हाला काय वाटलं की तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील व्हावा माझा जन्म 19 जून 1967 ला झालेला आहे 19 जून 1967 ला शिवसेना जन्म झाला आणि 19 जून 1967 माझा जन्म झाला आहे माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मना उद्धव आहे आणि दुसऱ्या मुलाचं नाव राज आहे मी जन्मताच DNA माझा ठाकरेंचा आहे शिवसेनेचा आहे तुमचं नाव काय कुठून आलं मी नंदुरबारहून आलेलो आहे माझं नाव रणजित राजपूत आहे ठाकरे सिनेमा ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळीसुद्धा मी ठाकरेंच्या वेशभूषेत गेलो होतो त्यावेळीसुद्धा बऱ्याचशा मीडियाने मला प्रसिद्धी दिली होती खरं तर मला धर्मवीर या सिनेमात काम करायची इच्छा होती पण मी ऑडिशनला उशिरा गेल्यामुळे मला काम मिळालं नाही परंतु तुमच्या या माध्यमातून मी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचा विचार घेऊन इथे आलेलो आहे कारण की एकनाथ शिंदे हे मोदींच्या विचारावर चालणारे आहेत आणि मोदींचे विचार हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे होते कारण की एकदा बाळासाहेब ठाकरे बोलले होते की अगर मोदी गया तर गुजरात गया आणि बाळासाहेबांच्या मातोश्रीवर मोठे मोठे नेते यायचे आणि नेते पाया पडायचे आता मात्र मातोश्रीचे नेते हे दुसऱ्या बंगल्यावर जायला लागले त्यामुळे शिवसेना संपलेच जमा वाटते आणि एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचा विचार या ठिकाणी आणलेला आहे आणि तो पुढे नेत आहेत म्हणून मला एकनाथ शिंदेंबद्दल याच शिवसेनेला संपवण्याचं काम भाजपने सुरू केलेलं आहे असा थेट घणाघाती उद्धव ठाकरे सातत्याने करताना पाहायला मिळतात नक्कीच की महाराष्ट्रातली जे अतिथी मुंबई आहे हे महाराष्ट्राचं नाक आहे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे नव्हे देशाची आर्थिक राजधानी तर मोदीसुद्धा अलीकडे ज्यावेळेस मी बाळासाहेब असताना मोदी हे मराठी आणि हिंदुत्व यांना आणि बाळासाहेब ठाकरेंना बरोबरीने असायचे आता मात्र उद्धव ठाकरे असतील किंवा जे काही नेते आहेत त्यांना बाळासाहेबांचा विचार पेलवत नाही आहे आणि म्हणून मला दुःख होतं आहे जर बाळासाहेब जिवंत राहिले असते तर उद्धव साहेबांचा हा विचार त्यांना मुळीच आवडला नसता कारण की ते एकदा बोलले होते की जिस दिन काँग्रेसचे गठबंधन हो गया वो दिन मैं मेरी दुकान बंद कर दूंगा आणि मला वाटतं की त्यांनी दुकान बंद केलेली आहे तुम्ही म्हणता DNA ठाकरे आहेत पण तुम्ही ठाकरे गटाला पाठिंबा देता शिंदेंना पाठिंबा देत आहे कसं मी विचारांना पाठिंबा दिलेला आहे जर बाळासाहेब ठाकरेंचा विचाराने शिंदे जात असतील तर त्यात वाईट काही नाही ना मुसलमानांना आणि शरद पवारांना ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर शिवाय होतं ते बाळासाहेबांनी त्या उद्धव ठाकरेंनी महाआघाडी विकास करायची आणि अब्दुल हमारा आहे औरंगजेब हमारा आहे ते हिंदुत्ववाद कुठेतरी ते मुसलमानांना पण स्वीकारायचं हिंदुत्ववाद पण म्हणायचं याला माझा विरोध आहे म्हणून मी एकनाथ शिंदेचा जो कट्टर हिंदुत्ववाद आहे हिंदुत्ववाद म्हणजे राष्ट्रवाद असं मला वाटतं आणि एकनाथ शिंदे जे साहेब आहेत ते मुख्यमंत्री म्हणून विचारले नाहीत ते बाळासाहेबांच्या विचारांना अजित पवार आता सत्तेत आहेत मग तुम्ही काय सांगाल मग त्यावेळेस तुम्ही सेक्युलर झालात का आता नाही सेक्युलर झालो नाही खरं म्हणजे अजित पवारांना घेण्याची जी काही खेळी आहे ती भाजपची आहे ती शिंदेंची नाही आहे शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि कदाचित त्यांना वाटत असेल की एकनाथ शिंदेंचे जे 12 आमदार आहेत ते अपात्र ठरले म्हणून कदाचित त्यांनी नवीन पायदा मुख्यमंत्री म्हणून पुढे गेला आहे मी विचारांना यांना डोळ्यासमोर ठेवून की बाळासाहेबांचा विचार जो आहे हिंदुत्व आणि मराठी मुंबई जर वाचवायची असेल तर मराठी आणि हिंदुत्व महत्त्वाचं आहे नागूसाहेब दुसऱ्यांदा मेळावा होतो आहे शिंदे गटाचा एकंदरीत जर बाळासाहेब असते तर कशा पद्धतीने बोलले असते किंवा काय त्याची संभाषण शैली असली असती कृपया तमाम हिंदू बांधवांना आणि माता भगिनींना
भाषणाला इथून सुरुवात करायची की तिथून करायची. परवा त्या अजित पवार आमच्या या एकनाथकडे आले आलेत तर भाजपची खेळी असेल. पण मी शिंदेला म्हटलंय की राष्ट्रवादीच्या विचारसरणीला बाळासाहेबांनी नेहमीच कधीही सोबत घेतलेलं नाही. आणि तुम्ही जर राष्ट्रवादीचा सोबत असाल तर त्यांना हिंदुत्ववादीचा विचार घ्यायला लावा. पण राष्ट्रवादीचा सेक्युलर विचार बाळासाहेब ठाकरे मैं कभी हिंदुत्ववादी हूँ इसका मतलब ये नहीं कि मुसलमान के खिलाफ हूँ. मैं राष्ट्रवादी मुसलमान के मेरे साबित से मेरा मंत्री था मैंने बनाया था मैंने मंत्री बनाया था. अच्छा मंत्री थैंक यू.